आणि आता पाहूयात विधानसभेच्या आखाड्यासंदर्भातील बातम्या. पंकजा ताईला राज्याच्या मंत्रिमंडळात पुन्हा पाहायचंय. बीडच्या विकासाचा मागच्या 5 वर्षांचा स्पीड ब्रेकर काढायचाय. बीडमधील भाषणात माजी खासदार प्रीतम मुंडेंचं विधान. तुम्ही कितीही गुलाबी जॅकेट घातले तरी तुम्ही गद्दारीचा रंग कसा लपवणार. खासदार अमोल कोल्हेंचा अजित पवारांवर नाव न घेता निशाणा. शिरूर हवेलीचे महाविकास आघाडीचे उमेदवार अशोक पवार यांच्या प्रचारार्थ सभा. जळगावच्या कासोदा येथील मधुकर ठाकूर यांच्याकडून मतदानासाठी अनोख्या पद्धतीनं मतदानाबाबत जनजागृती. सजवलेली सायकल विविध घोषवाक्यांसह जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये करतायत जनजागृती. उल्हासनगरातील रस्त्यांवरील खड्ड्यांवरून राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये झुंपली. ओमिकलाणींमुळे खड्डे भरले गेले नाहीत भाजप प्रवक्ते राजेश वधारिया यांचा आरोप. राजेंद्र गावितांना ट्रेनच्या जनरल डब्यातून नंदुरबारला पाठवणार. महाविकास आघाडीचे ठाकरे गटाचे उमेदवार जयेंद्र दुबळा यांची टीका. जळगावच्या एरंडोल मतदारसंघातील अपक्ष उमेदवार डॉक्टर संभाजीराजे पाटील यांना स्वातंत्र्यवीर सावरकर अॅपरिक्षा युनियनचा पाठिंबा. प्रचार कार्यालयात भेट घेत बहुसंख्य मतांनी निवडून येण्याचा व्यक्त केला विश्वास. अंबरनाथ येथील प्रदीप पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याचं प्रकरण. तब्बल 2.5 महिन्यांनी गुन्हा दाखल. रोहित प्रजापती यांनी फिर्याद देत मांडली होती बाजू. ठाण्यातील शिळफाटा रोडवर निवडणूक भरारी पथकाकडून 5.5 कोटींची रोकड जप्त. कोणत्याही वैध दस्तऐवजांशिवाय एटीएम व्हॅन जात असताना निवडणूक भरारी पथकाची कारवाई.